विरारमध्ये आज पहाटे पहाटेच अतिशय एक दुःखदायक घटना घडलेली आहे। विरारच्या विजय वल्लभ कोविड हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे। तर या आगीत 10 ते 12 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात 19 रुग्ण उपचार घेत होते, त्यापैकी 10 ते 12 रुग्ण हे जळाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। वसई विरार महापालिका अग्निशमन दलाच्या 10 गाड्या तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। रुग्णालयातील आग पूर्णपणे विझवण्यात सध्या यश आलं आहे। रुग्णालयातील सर्व रुग्ण वसई विरार नालासोपारा परिसराच्या इतर रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे। मागील अनेक दिवसापासून मुंबई आणि उपनगरात कोविड रुग्णालयांना आगीच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत। त्यातच 2 दिवसापूर्वी झालेली नाशिकची घटना देखील हृदय हेलावून जाणारी घटना होती। त्यातच आता विरारच्या या घटनेत जर 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला असेल तर ही घटना अतिशय दुःखदायक आहे। माझं नाव अविनाश पाटील। अविनाशजी, काय झाली नेमकी, काय घटना होती? मला 3:15 माझ्या एका मित्राचा फोन आला, त्याची सासूला विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये ICU ॲडमिट केलं आहे। त्याला असं कळलं की त्यांनी प्रायव्हेट नर्स ठेवलेली डिपार्टमेंटला, त्याच्या आईसीयूला, आईच्या देखरेखीसाठी। त्याला असं कळलं की हॉस्पिटल आग लागली, त्यांनी मला कळवलं। मी जवळ राहतो म्हणून मी धावत धावत पोचलो इथे। त्या जस्ट फायर ब्रिगेडची गाडी आलेली होती, फायर ब्रिगेडची गाडी आली, मी मध्ये शिरलो तर बघतो तर सगळा धूर धूर होता। आणि त्यावेळी तिथे फक्त 2 सिस्टर बाहेर उभ्या होत्या, 2-3 सिस्टर बाहेर होते, 2 वॉर्डबॉय होते, 1 पण डॉक्टर तिथे हजर नव्हता त्यावेळेला। फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्यानंतर फायर ब्रिगेडनी अर्ध्या तासाने आग विझली, अर्धा तास लागला आग विझायला पूर्ण। आम्ही मध्ये जाऊन बघितलं, जवळ 8 ते 10 बॉड्या जळून मेलेल्या होत्या, एकदम जळलेल्या, काळ्या पडलेल्या सगळ्या काळ्या। आणि ह्यांची हॉस्पिटलची स्वतःची 1 पण फायरची सोयी नव्हती, 1 पण त्याचे सिलेंडर दिसले, कोण फायर आग विझवताना कोणच हॉस्पिटल दिसले नाही। फायर ब्रिगेड आले तेव्हा आग अर्ध्या तासाने विकलेली आहे। तोपर्यंत 8 ते 10 पेशंट होरपळून मिळत, बिचार होरपळून मिळत। किती रुग्ण होते काय? अंदाजे 15-20-15 आसपास रुग्ण असावे असं मला वाटते। तिथे 8 ते 10 मी मेलेले पाहिलेस, मृत अवस्थेत मी स्वतः पाहिलेत। काय वाटते कशामुळे लागले? आता ते वॉर्डबॉय बोलवते की ACला आग लागली, ACला लागली असे मी त्यांच्या ऐकवत आहे, म्हणजे मला पूर्ण माहीत नाही कशामुळे लागलेली, पण ACमुळे आग लागली असे त्या वॉर्डबॉय वगैरे बोलवते। काय एकंदरीत ह्याच्यामध्ये कुणाचा भोंगळ कारभार असू शकतो? हॉस्पिटलचा भोंगळ कारभार, 2-3 लाख रुपये बिल करते हॉस्पिटल, पण सध्या त्यांची फायर सिस्टम नाही स्वतःची चांगली, फायर रिंकल्स नाही, वरतून पाणी पडते, फायर रिंकल्स आहे, फायर रिंकल्स नाही त्यांच्याकडे स्वतःचे, पाणी त्यांची फायर ब्रिगेडची पाणी नाही त्यांच्याकडे आतमध्ये पाणी मारायला। फायर ब्रिगेड येण्याची वाट कशा बघायला बघायला पाहिजे? 2-3 लाख एकेका पेशंटचे बिल करते,